बघू शकता. सुरमई मस्तपैकी मॅरिनेट करून ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये. हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर आज भरपूर दिवसांनी आपण व्हिडिओ शूट करत आहे मी. आज आहे सुट्टी, बुधवार आहे आज. आणि आज मी आणलेली आहे इथे मच्छी. ही आहे सुरमई आणि हे आहे कोलंबी. ते पेस्ट मसाला आणि हळद लावून ठेवलेला आहे. आणि इथे सुरमई तुम्ही बघू शकता, सुरमई मस्तपैकी मॅरिनेट करून ठेवलेली आहे ह्याच्यामध्ये. मसाला, मीठ, हळद आणि कोकमाचं आगळ घातलेलं आहे. आता मी इथे हे जे टमॅटोची प्युरी करायची आहे मला कोलंबीसाठी स्पेशल, तर टमॅटो घेतले आणि कांदा घेतले आहे. आणि ह्याच्यामध्ये नंतर मी प्युरी करते आहे, टमॅटो, कांदा, लसूण ची प्युरी करायची. तर एकीकडे मी प्युरी करून ठेवली आणि दुसरीकडे मी इथे कढई ठेवलेली. मला पहिली बनवायची होती ग्रेव्ही कोलंबीची. कढईमध्ये मी तेल, तुम्ही म्हणाला असाल, मला विचार पडत असेल की डब्यामधलं का वापरलं, तर मी आदल्या दिवशी ना आम्ही साबुदाण्याचे वडे बनवले होते, त्यासाठी कसे उपवासाचे होते ते, त्यामुळे फ्रेश तेल वापरलेलं होतं. आणि त्यामुळे ते तेल जे उरलेलं ना ते फेकून न देता म्हटलं आपण त्याचा यूज करूया, कारण एकदाच वापरलेलं तेल होतं ते, त्यामुळे मी ते डब्यात ठेवून दिलं. आणि त्याच्यानंतर मग आज मी ते वापरते. मोहरी घातली तेलामध्ये, तेल गरम झाल्यावरती कढीपत्ता. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी जी प्युरी केलेली आहे कांदा, लसूण आणि टमॅटोची, ती व्यवस्थित घातली. तेलामध्ये आपण जेव्हा प्युरी घालतो ना ती व्यवस्थित परतून घ्यायची, त्याला तेल सुटायला पाहिजे, त्यानंतरच आपण कोलंबी त्याच्यामध्ये घालायची आहे. कारण कोलंबी आहे ना शिजायला जास्त वेळ लागत नाही, कमी वेळात शिजते, त्याच्यामुळे अगोदर घालायची नाही आहे कोलंबी. इथे मी मसाला, मालवणी मसाला घालते. नंतर कलर येण्यासाठी मी काश्मीरी मसाला देखील घातला, आमचा लाल काश्मीरी मसाला जो असतो, ज्याने खूप छान कलर येतो पण तिखट नसतो तो. इथे हळद घालते मी आणि मीठ घातलं चवीप्रमाणे आणि व्यवस्थित जे आहे ते परतून घेतलं. गरम मसाला पावडर घातली. हे सगळं घातल्यावर ना एकजीव करून व्यवस्थित परतत राहायचं, अजिबात त्याच्या गुटल्या होऊ द्यायच्या नाही किंवा खाली लागून द्यायचं नाही. बारीक गॅस ठेवायचा. इथे तुम्ही बघू शकत असाल मी मीडियम गॅस ठेवलेला आहे आणि व्यवस्थित परतत राहायचं, जेणेकरून त्याचं तेल आहे ना सुटलं पाहिजे. आणि जसं तुम्हाला समजेल, कलरही बघा चेंज झालेला आहे. मगाशी मी जेव्हा प्युरी इथे टाकली होती, घातली होती कढईमध्ये, तेव्हा जसा कलर होता तसा आत्ता कलर नाही आहे. आत्ता थोडा डार्क कलर झालेला आहे, कदाचित मसाल्यांमुळे असेल, जो मी काश्मीरी मसाला घातला त्यामुळे. आणि इथे व्यवस्थित परतून घेतलेली आहे. कसं आहे, आम्ही बुधवार आणि रविवार दोन वारच आम्ही मच्छी खातो. मच्छी, चिकन, मटन आम्ही खात नाही, फक्त फिश खातो, एग खात नाही. तर त्याच्यामुळे आम्हाला दोनच वार भेटतात सुजण्यासाठी. माझ्या तिला फिश फार आवडतो, त्याच्यामुळे फक्त बुधवार आणि रविवारच ती खाते. इथे मी कोलंबी जी आपण मॅरिनेट करून ठेवलेली होती ती तेल सुटल्यानंतर ग्रेव्हीला मी घातली त्याच्यामध्ये. आणि कोकम घातला. कोकम एकदम ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता, जर नाही घालायचं असेल तर नाही घातलं तरी चालेल. कारण इथे आपण टमॅटोची प्युरी जी आहे ती वापरली होती, त्याच्यामुळे आंबटपणा ऑलरेडी असतो, पण आम्हाला कोकम घालायची सवय आहे म्हणून मी वापर केला इथे कोकमांचा. इथे मी फ्राय करण्यासाठी मिक्सरमध्ये रवा, ज्वारीचं पीठ मी इथे वापरलं, तांदळाचं पीठ नव्हतं, ज्वारीचं पीठ वापरलेलं. तुम्ही नाचणीचं वापरू शकता, ज्वारीचं वापरू शकता, तांदळाचं वापरू शकता, बेसन वापरू शकता. इथे मी परतून घेते, तुम्ही बघू शकता, हे बघा कोलंबी शिजलेली आहे. म्हणजे हार्डली 5 मिनिटं लागतात कोलंबी शिजायला, जास्तही शिजू द्यायची नाही. तुम्ही थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये घातलेली आहे, जास्त शिजू द्यायची नाही तर ती अशी रब्बरसारखी लागते, त्याची चव पूर्ण निघून जाते. म्हणजे जो आतमधला जो रस असतो त्या फिशचा, कोलंबीचा, तो पूर्ण निघून जातो, चव म्हणजे निघूनच जाते पूर्ण, त्याच्यामुळे जास्त नाही शिजवायची. इथे मी मिक्सरमध्ये, माझ्याकडे जाड रवा होता, जर तुमच्याकडे बारीक रवा असेल ना तर मिक्सरला लावायची अजिबात गरज नाही आहे. मिक्सरमध्ये मी जाड रवा, ज्वारीचं पीठ, परत मी इथे घातलेला थोडासा मालवणी मसाला, हळद आणि मीठ, आणि मिक्सरमध्ये
फिरवून घेतलं, एका ताटामध्ये मी काढून घेतलं आणि त्याच्यानंतर ही जी कोलंबी आहे ती पूर्णपणे म्हणजे मस्तपैकी मॅरिनेट झाली होती, कारण मॅरिनेट करत मी ठेवली आणि त्याच्यानंतर सार केलं, त्याच्यामुळे तेवढा वेळ मिळाला तिला मॅरिनेट व्हायला. इथे मी सगळं तेल संपवून टाकलेलं आहे जे आदल्या दिवशीचं होतं ते, आणि असंच तुम्ही वापरू शकता, पण जास्त दिवस किंवा जास्त वेळ सारखं वापरलेलं तेल वापरू नका. हे मी एकदाच यूज केलं होतं साबुदाणा वड्यांसाठी म्हणून मी परत वापरलं. तर ह्याच्यानंतर मी जे मच्छीचे जे सुरमईचे जे तुकडे होते ते मी व्यवस्थित पिठामध्ये हे केले, डिप केले आणि व्यवस्थित पीठ चारही बाजूने लागलं. त्याच्यानंतर तवा जो आहे ना तेल तापलं पाहिजे, जेव्हा जेव्हा तुम्ही फ्राय करता अतिही तापवायचं नाही आहे, म्हणजे करपवून टाकायचं नाही आहे, थोडंसं तापलं ना की त्याच्यामध्ये मग मच्छी सोडायची आहे, नाही तर कसं होतं ते जो रवा किंवा जे काही पीठ तुम्ही वापरत असाल ना ते पूर्ण तेलामध्ये पसरतं. तर ते न पसरण्यासाठी आणि मच्छीला चिटकून राहण्यासाठी आपण तेल थोडं तरी गरम असलंच पाहिजे. थंड तेलामध्ये किंवा कोमट तेलामध्ये मच्छी नाही फ्राय करायची, नाही तर ती तव्याला चिकटणार आणि पुरतं तिची स्किन ना निघून जाणार, म्हणजे जो क्रिस्पीपणा तुम्हाला हवा असतो ना तो फिटणार नाही. इथे मी चिमट्याचा वापर करते, मला ते पलित्याने वगैरे नाही जमत, मला चिमट्यानेच जमतं कारण तेलाची मला थोडी भीती वाटते अंगावर वगैरे उडेल म्हणून. म्हणून मी चिमट्याने अलगद परतून घेतली एक साईड. तुम्ही बघू शकता गॅस स्लोच ठेवायची आहे, फास्ट नाही, कारण रवा नाही तर करपून जाईल आणि मच्छी आतमधून शिजणार नाही. तर व्यवस्थित मी ते परतून घेतली आहे बघा दुसऱ्या साईडने, एक साईड बघा पूर्णपणे व्यवस्थित लागलेला आहे रवा, जे काही मी त्याला कोटिंग बनवलं होतं ते व्यवस्थित लागलेलं आहे, अजिबात कुठेही मच्छीची स्किन निघालेली नाही आहे, त्यामुळे व्यवस्थित कुरकुरीत होते. इथे सुज्ञा माझी बघू शकता तुम्ही, मला चित्र दाखवायला आलेली, तिने जी पेंटिंग केली होती, कसं आता समर वॅकेशन सुरू आहे त्याच्यामुळे तिचं चालू असतं काही नाही काही पेंटिंग करणं किंवा काही क्लेने काही बनवणं असं तिचं व्यवस्थित चालू असतंच प्रोग्राम. तर ती मला ते दाखवायला आलेली एक्साइटेड होऊन की बघ बघ करून. तसं ती पेंटिंग क्लासलाही जाते, छान छान पेंटिंग ती शिकते आहे, तिला आवड आहे, तर त्यामुळे मी तिला समर वेकेशनमध्ये आम्ही तिला पेंटिंग क्लासलाही घातलेलं आहे. तर इथे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मच्छी दुसऱ्या साईडने फ्राय होते आहे, एक साईडने व्यवस्थित झालेली आहे. आणि त्यानंतर मी काय करते, व्यवस्थित फ्राय झाली ना की साईडला तव्याच्या काढून ठेवते. कसं आहे आपला गॅस मीडियम असल्यामुळे साईडला जो आहे ना तुम्ही करून ठेवलात ना तर तेवढं जे तेल आहे ना ते पूर्ण नितळून मध्ये येतं, त्यामुळे एकदम तेलकट तेलकट मच्छी लागत नाही आणि करपतही नाही. तर तुम्हाला असं वाटत असेल की गॅस चालू आहे तर करपेल, करपत नाही पण क्रिस्पी राहते, थंड होत नाही, कारण अजून मला मच्छी तळायची होती, त्यामुळे कसं होणार की ही पहिली जी तळलेली मच्छी आहे ना ती थंड राहणार, म्हणून मी ती साईडला काढून ठेवते जेणे की गरम राहावी क्रिस्पी राहावी. तर मी इथे दुसरेही जे उरलेली जे तुकडे होते ते इथे घालून घेतले. तर माझी मच्छी फ्राय तर करून झालेली आहे, ग्रेव्हीही झालेली कोलंबीची. आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला कशी वाटली रेसिपी करून नक्की बघा आणि सांगा मला कशी वाटली ती. तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी रेसिपी किंवा छानसा एखादा दुसरा ब्लॉग घेऊन. बाय बाय, तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार.